श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान अंतर्गत शहरात काल भव्य मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अकोट तालुक्यातील श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलन अभियान अंतर्गत गृह संकल्प अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत विविध उपक्रम पार पडत आहे. हिंदू परिषद व बजरंग दल द्वारा भव्य मोटरसायकल रॅली शहरात आयोजित करण्यात आली होती. या रॅलीची सुरुवात अकोला मार्गावरील अप्पास्वामी कॉलनीतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी संकलन अभियान कार्यालयापासून होऊन अकोला मार्ग शिवाजी चौक, सोनू चौक, जयस्तंभ चौक, जिनगरवाडी, केशवराव वेटाळ, सोमवारवेत, नंदीपेठ, कॉलेज रोड, यात्रा चौक या मार्गाने रॅलीचे मार्गक्रमण झाले. तर रॅलीचा समारोप स्थानिक नरसिंह महाराज मंदिर पटांगणात श्रीराम जयघोषात करण्यात आला. यावेळी रॅलीचे अग्रभागी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची वेशभूषा साकारलेली बालके होती. त्या पाठोपाठ मोटारसायकलवर भगवे ध्वज व फेटे परिधान केलेले श्रीराम सेवक व युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रॅलीतील श्रीराम भक्तांचा उत्साहाने सर्वत्र श्रीराममय वातावरण निर्माण झाले होते. विश्व हिंदू परिषदेचे गजानन माकोडे, वामन जकाते, अनिल आप्पा गोंडागरे, सारंग कराळे, मोहित काशीकर, चंदू दुबे, अनंता मिसाळ, गोपाल कंटाळे, जगदीश दातीर, विजय गोटे, पप्पू केसर यांनी परिश्रम घेतले. यावेळी रॅली मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांनी शहर ठाणेदार संतोष मोहल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एमसीएनएस करिता देवानंद खीरकर, अकोट.